हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण आळूवडी बनवणार आहोत. थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे, म्हणजेच याला वरून मी फोडणी देणार आहे, त्यामुळे ही आळूवडी एकदम खमंग अशी बनून तयार होणार आहे. शिवाय ही आळूवडी भाजताना आपण कमीत कमी तेलाचा वापर करून शॅलो फ्राय करून तरी पण एकदम कुरकुरीत अशी आळूवडी बनवून तयार करणार आहोत. हिरव्या मिरचीचं वाटण घालून ही आळूवडी आपण बनवतो आहे, त्यामुळे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही ही आळूवडी बनवणार असाल तरीसुद्धा अगदी डिटेल्समध्ये हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, त्यामुळे तुम्ही अगदी अचूक बनवू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी आळूची पानं घेतलेली आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मी गावावरून आळूची पानं आणली होती, तीच आळूची पानं ही आहेत. आणि मी ही छान धुवून आणि त्याच्या पाठीमागच्या ज्या शिरा असतात त्या काढून घेणार आहे. असं केल्यामुळे आपल्या आळूवड्या ह्या एकदम गोल अशा बनून तयार होतात. वड्या बनवण्यासाठी हिरव्या मिरचीचं वाटण आपण इथे बनवतो आहे. मी थोडं जास्तच प्रमाणात हे वाटण बनवून ठेवणार आहे, जेणेकरून मी इतर पदार्थांमध्ये म्हणजेच थालीपीठ किंवा पराठा किंवा मग पिठलं बनवण्यासाठी किंवा मग हिरव्या मिरचीच्या भेंड्यासुद्धा मला बनवायच्या आहेत रश्शावाल्या, त्यासाठी मी वापरणार आहे. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खूप सारा लसूण घेतलेला आहे आणि त्यामध्ये ज्या जास्त तिखटवाल्या हिरव्या मिरच्या असतात त्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर थोडीशी देठासह कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे. जिरे आणि बडीशेपसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर इथे मी अगदी छोटे 2 चमचे जे होते ते जिरे टाकलेत आणि यामध्ये बडीशेपसुद्धा टाकलेले आहे. आणि नंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यामुळे हे वाटण अगदी पटकन वाटलंसुद्धा जातं आणि मग याचं झाकण उघडल्यानंतर आपल्याला ठसकासुद्धा लागत नाही. तर इथे मी हे वाटण असं वाटून घेतलेलं आहे. जास्त प्रमाणात बनवलं की आपण इतर पदार्थांमध्येसुद्धा ते वापरू शकतो. आपण याला ठेचा म्हणू शकणार नाही, कारण ह्या मिरच्या आपण भाजल्या नव्हत्या, त्यामुळे आपण एखाद्या भरणीमध्ये किंवा एखाद्या अशा काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये जर हे वाटण असं वाटून भरून ठेवलं तर आपण अगदी पिठलं बनवायचं असो किंवा मग हिरव्या मिरचीची गवार बनवायची असो, भेंडी बनवायची असो किंवा मग अगदी पालेभाजी बनवायची असेल तरीसुद्धा यामध्ये आपण हे वापरू शकतो. त्यामुळे थोडंसं जास्त प्रमाणातच हे वाटण मी बनवून ठेवलेलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे अगदी छान टिकतंसुद्धा. तर इथे आपलं वड्या बनवण्यासाठीचं हिरव्या मिरचीचं वाटण तयार आहे आणि मी पानंसुद्धा छान धुवून आणि त्याच्या पाठीमागच्या शिरा काढून नितळ ठेवलेलं आहे. आता आपण इथे पीठ भिजवतो, यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मी ऑलरेडी चाळूनच भरून ठेवलेलं आहे, त्यामुळे आत्ता मी हे चाळून घेणार नाही. आपल्याला जेवढ्या प्रमाणात आळूच्या वड्या बनवायच्या आहे तेवढ्या प्रमाणात हे बेसन पीठ घ्यायचं आहे. आळूवडी थोडीशी कुरकुरीत व्हावी यासाठी यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे एवढी तांदळाची पिठी वापरायची आहे. आपल्याकडे नेहमी जे तांदूळ दळून आणलेले असतात भाकरीसाठी किंवा मोदक बनवण्यासाठी तीच तांदळाची पिठी यामध्ये मी टाकलेली आहे. त्यानंतर यामध्ये मी भाजणीचं पीठ वापरणार आहे. मी नेहमी आळूवडी बनवताना असं काहीतरी वेगळं बेसनाच्या पिठाबरोबर वापरते, तर त्यामुळे मी इथे माझ्याकडे थोडीशी भाजणी शिल्लक होती म्हणून मी ही भाजणी या आळूवडीच्या पिठामध्ये मिक्स केलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकलं आहे आणि हळदसुद्धा टाकलेली आहे. त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडरसुद्धा मी यामध्ये टाकले आणि 1 चमचा ओवा हातावरती घेऊन असा क्रश करून यामध्ये टाकलेला आहे, त्यामुळे त्याचा वाससुद्धा अगदी छान येतो. त्यानंतर इथे मी तीळ यामध्ये टाकणार आहे. आपल्याला जसे आवडतील तसे 2 ते 3 चमचे किंवा अगदी 4 चमचे तीळ यामध्ये टाकले तरी चालतील. यामुळे आपली आळूवडी ही एकदम खमंग अशी बनून तयार होते. त्यानंतर इथे माझ्याकडे बडीशेप आणि जिरे थोडंसं वाटलेलं होतं तर तेसुद्धा मी यामध्ये मिक्स केलेलं आहे. बारीक कट केलेली कोथिंबीर आणि किसलेलं सुकं खोबरंसुद्धा यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलं होतं ते आपल्या चवीनुसार यामध्ये टाकायचं आहे. मी इथे 3 मोठे चमचे भरून एवढं हे हिरव्या मिरचीचं वाटण यामध्ये टाकलेलं आहे आणि यामध्ये मी आता लिंबू पिळून घेणार आहे. याऐवजी तुम्ही चिंचेचा कोळसुद्धा वापरू शकता किंवा मग दोन्ही वापरलं तरीसुद्धा चालेल. मी इथे 1/2 लिंबाचा रस टाकलेला आहे आणि त्यानंतर आता चिंचेचा कोळसुद्धा यामध्ये टाकणार आहे. तर इथे हे चिंच गुळाची चटणीच मी बनवलेली होती आणि ती मी यामध्ये 3 ते 4 चमचे एवढी टाकणार आहे. लिंबू आणि चिंचगुळाच्या चटणीमुळे आपल्या आळूवडीला चव तर छान येतेच, शिवाय काही जी पानं असतात त्यामुळे घशामध्ये खवखव होते तर तीसुद्धा यामुळे होत नाही. आता यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण वाटलं होतं त्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकून याला थोडं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि ते पाणी वापरून हे पीठ मी आता थोडंसं घट्टसर असं मळून घेणार आहे. यामध्ये आपण भाजणीचं पीठ सुद्धा वापरलं होतं त्यामुळे याला थोडासा खमंगपणा आणि चिकटपणासुद्धा आलेला आहे. हे पीठ
मीठ मी थोडंसं टेस्ट केलं तर मला थोडंसं तिखट कमी वाटलं, म्हणून मी यामध्ये थोडं अजून हिरव्या मिरचीचं वाटण टाकलेलं आहे. आळूवडी बनवण्यासाठीचं पीठ आपलं तयार आहे. इथे मी याच्यातून एक गोळा करून त्याला असा वडीसारखा आकार देऊन घेतलेला आहे आणि तोसुद्धा मी आळूवडी उकडताना त्यासोबत उकडणार आहे. माझ्या सासूबाईंची डेथ झालेली आहे आणि वर्षभर त्यांच्या आवडीची जी वस्तू असते किंवा जो पदार्थ असतो ते मुलं खात नाही, तर माझे मिस्टर त्यांच्या आवडीची आळूवडी ही वर्षभर खाणार नाही, त्यामुळे मी या पिठामधील एक गोळा काढून त्याला वडीसारखा आकार दिलेला आहे आणि तोसुद्धा मी यासोबत उकडून घेणार आहे आणि नंतर त्याला कट करून थोडंसं फ्राय करून मी त्यांना ते देणार आहे. तर इथे मी चाळणीला तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे आणि हातालासुद्धा थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, कारण आळूवडीच्या पिठामध्ये आपण हिरव्या मिरचीचं वाटण वापरलेलं आहे, हाताला जळजळ होऊ नये यासाठी थोडंसं तेल आपल्या हाताला लावून घ्यायचं आहे. आता आपण आळूवडी थापायला सुरुवात करतो आहे. ही पानं थोडीशी छोट्या आकाराचीच आहेत. थापण्यापूर्वी या पानांवरती मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर यावरती पीठ थापलेलं आहे. एक आळूवडी मी थोडीशी जास्त पीठ वापरून बनवणार आहे आणि नंतरच्या ज्या वड्या आहेत त्याला कमी पीठ वापरून बनवणार आहे, कारण मला थोडंसं जास्त पीठ लावलेली आळूवडी असते ती आवडते, त्यामुळे मी एक वडी जास्त पीठ लावलेली बनवणार आहे. तर इथे आपल्याला एका बाजूनी असं पीठ लावून झालेलं आहे आणि त्याच्यावरती आपण दुसरं पान असं उलट्या साईडनी ठेवणार आहे. असं केल्यामुळे आळूवडीला आकारही अगदी छान येतो. तर इथे थोडंसं खट्टसरच पीठ मी भिजवलेलं आहे. नंतर थोडंसं पीठ पातळ करून मी आळूवड्या बनवणार आहे. 4-5 जेवढी हवी असतील तेवढी पानं आपण अशी एकावर एक थर देत याची आळूवडी बनवू शकतो, किंवा मग आपल्याला जर पीठ कमी हवं असेल तर आपण कमी पीठ वापरून, किंवा मग थोडंसं पातळ पीठ आपल्याला वापरायचं असेल तरीसुद्धा वापरू शकतो. तर इथे मी 4 पानं वापरून ही आळूवडी बनवलेली आहे, पण इथे मी पीठ थोडं जास्त वापरलेलं आहे. सर्व बाजूंनी कडा आतमध्ये फोल्ड करून मी याचा असा गोल बनवून घेतलेला आहे. आपण चाळणीला आधीच तेल लावून घेतलं होतं, त्यामुळे पटकन हा रोल आपण त्या चाळणीमध्ये ठेवू शकतो, म्हणजे मग आयत्यावेळी घाई होत नाही. यानंतरची ही जी आळूवडी आहे ही बनवताना मी पीठ थोडंसं पातळ केलेलं आहे आणि याला मी थोडंसं कमी प्रमाणात पीठ लावून ही आळूवडी बनवणार आहे. तर यावरतीसुद्धा मगाशी दाखवल्याप्रमाणे उलट सुलट अशी पानं आपल्याला लावून घ्यायची आहेत आणि 4-5 किंवा अगदी 6 पानं जरी एकावर एक ठेवून आपण याचा रोल बनवला तरीसुद्धा चालेल. कमी पीठ वापरलेली आळूवडी ही बऱ्याच जणांना आवडते, पण आपल्याला ज्या पद्धतीने जर कमी पीठ किंवा जास्त पीठ लावून आळूवडी आवडत असेल तर आपण आपल्या आवडीप्रमाणे बनवू शकतो. तर या आळूवडीला मी कमी पीठ वापरलेलं आहे आणि 4 पानं वापरून ही आळूवडी मी बनवलेली आहे. तर या पद्धतीने आपल्याला कडा ज्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे त्या अगदी छान बंद होतात आणि यामुळे आपली आळूवडी ही एकदम अशी गोल बनून तयार होते. तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. तर या पद्धतीने आपल्याला याच्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा अगदी पॅक करून घ्यायच्या आहेत, म्हणजे मग याचे पीसेससुद्धा अगदी छान होतात. हे याच पद्धतीने मी राहिलेल्या आळूवड्यासुद्धा बनवलेल्या आहेत. आता आपल्याला आळूवड्या उकडण्यासाठी ठेवायच्या आहे. टोपामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये लिंबाचा तुकडा टाकून घ्यायचा आहे, म्हणजे टोप आतून काळा पडणार नाही. आळूवड्या ठेवलेली चाळण आपल्याला टोपावरती ठेवून 10-15 मिनटासाठी छान उकडून घ्यायचं आहे. इथे 15-20 मिनटानंतर मी गॅस बंद केला होता आणि या आळूवड्या अगदी छान थंड झालेल्या आहेत. थंड झाल्याशिवाय आपल्याला आळूवडी कट करून घ्यायची नाहीतर मग त्याचे तुकडे पडू शकतात. इथे मी आळूवडी कट करून घेणार आहे आणि आळूवडी फ्राय करताना मी जास्त तेलाचा वापर करणार नाही. अगदी 2-3 चमचे तेल वापरून आपल्याला ही आळूवडी शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. ही आळूवडी बनवताना यामध्ये आपण भाजणीचं पीठ वापरलं होतं, त्यामुळे ही आळूवडी अगदी पौष्टिक अशी बनूनसुद्धा तयार होणार आहे. आळूवडी बनवताना मी मिस्टरांसाठी जो पिठाचा रोल बनवला होता त्यातील अर्धा रोल हा संपलासुद्धा आणि राहिलेला अर्धा रोल मी आता शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर इथे आपण तवा गॅसवरती ठेवलेला आहे आणि आपल्याला इथे अगदी 2-3 चमचे एवढं तेल वापरायचं आहे आणि ही वडी आपण फ्राय करून घेणार आहे. तेलामध्ये सुद्धा आपण फ्राय करून घेऊ शकतो, पण मग जास्त तेल खाण्यापेक्षा जर आपण असं तव्यावरती 2-3 चमचे तेल टाकलं तर त्यामध्ये सुद्धा अगदी कुरकुरीत आणि खमंग अशा आळूवड्या आपण बनवू शकतो. जास्त तेल खाणं बरेच जण अवॉइड करतात, अशावेळी तव्यामध्ये आपण अगदी कमी तेलामध्ये आळूवडी छान अशी फ्राय करून घेऊ शकतो. तर इथे मी या वड्या तव्यावरती टाकलेल्या आहेत आणि अगदी 2-3 चमचे तेल टाकलेलं आहे. एक बाजू आपल्याला छान सेट करून घ्यायची आहे, जास्त अल्टीपल्टी करत बसायचं नाही. थोडासा तवाच आपल्याला असा हलवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक बाजू छान सेट झाल्यानंतरच
घ्यायचं, आपल्याला याला हळुवारपणे असं पलटी करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही याला एका बाजूनी छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि थोडंसं असं याला असं थोडंसं शेक करून घेतल्यानंतर दुसरी बाजू पण छान अशी फ्राय होते. अळूवडेची एक बॅच आपली दोन्ही बाजूंनी छान शेकल्यानंतर आपण ते काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर त्याच तव्यामध्ये अगदी 1 ते 1.5 चमचा एवढं तेल मी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मगाशी दाखवल्याप्रमाणेच अळूवडी फ्राय करून घ्यायची आहे. या पद्धतीने अगदी कमी तेलामध्ये अळूवड्या ह्या छान अशा फ्राय होतात. तर इथे राहिलेल्या ज्या वड्या होत्या त्यासुद्धा मी छान अशा फ्राय करून घेणार आहे. त्यानंतर आहोंसाठी जो रोल बनवला होता तोसुद्धा मी सेम त्याच पद्धतीने फ्राय करून घेतलेला आहे. अळूवड्या आपल्या फ्राय करून झालेल्या आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही अगदी कमी तेलामध्ये दोन्ही बाजूंनी खरपूस अशा अळूवड्या आपल्या भाजलेल्या आहेत. आता वरून फोडणी द्यायची आपण तयारी करतोय. यासाठी इथे मी फोडणी पात्र ठेवलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं, जिरे टाकले, थोडीशी मोहरी टाकली आणि थोडा हिंग आणि कढीपत्तामध्ये कट करून यामध्ये टाकला. 1 ते 2 चमचे तीळ टाकले, त्यानंतर अगदी 2 ते 3 चमचे एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये 1/2 लिंबू पिळून घेतलेला आहे. ही फोडणी आपली तयार झालेली आहे. थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये टाकली आणि कोमट असतानाच ही फोडणी या वड्यांवरती आपल्याला घालून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला असं दाखवायचं होतं त्यामुळे दिसायलासुद्धा हे छान दिसलं पाहिजे म्हणून मी वरून फोडणी टाकल्यानंतर त्याला जास्त अलटपलट केलेलं नाही. मात्र जर तुम्ही घरी खाण्यासाठी बनवत असाल तर एखाद्या बाउलमध्ये वगैरे घेऊन त्यामध्ये भाजलेल्या अळूवड्या टाकून वरून फोडणी टाकून त्याला थोडंसं शेक करून घेतलं तरीसुद्धा चालेल. यानंतर यावरती मी थोडीशी कोथिंबीर अजून टाकलेली आहे आणि बाजूला 1 लिंबाची फोडसुद्धा ठेवलेली आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यावरती लिंबू पिळून अशीसुद्धा ही अळूवडी खाऊ शकता. अगदी छान अशी चवीला झालेली आहे. तुम्हाला हवं असेल तर फोडणीमध्ये तुम्ही थोडीशी साखर टाकली तरीसुद्धा चालेल. मस्त खमंग अशी अळूवडी आपली तयार आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने जर अळूवडी बनवली नसेल तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.